ಸದಲ್ಗಾ ಪಟ್ಟಣದ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರ ಅತಿವೃಷ್ಟಿ ಹಾನಿಯನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಿದ ಕೇನ್ ಕಮಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಹುಲ್ ಅವಾಡೆ. ಸದಲ್ಗಾ ಪಟ್ಟಣದ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಬರುವ ಯಕ್ಸಂಬಾ, ಮಲಿಕ್ವಾಡ್, ಬೇಡ್ಕ್ಯಾಳ್ ಹಾಗೂ ಸದಲ್ಗಾ ಗ್ರಾಮಗಳ ಪ್ರವಾಹದಿಂದ ಹಾನಿಗೊಳಗಾದ ರೈತರ ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಹಾನಿಯನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಲು ಜವಾಹರ್ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಕೇನ್ ಕಮಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ರಾಹುಲ್ ಅವಾಡೆ ಮತ್ತು ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಸುಮೇರು ಪಾಟೀಲ್ ಇವರುಗಳು ಭೇಟಿ ನೀಡಿ ರೈತರಿಗೆ ಸಾಂತ್ವನ ಹೇಳಿ ಬೆಳೆ ಹಾನಿಗೆ ಧೈರ್ಯ ತುಂಬಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ರಾಹುಲ್ ಅವಾಡೆ ಇವರು ರೈತರ ಹಾನಿಯಾದ ಬೆಳೆಗೆ ಯೋಗ್ಯ ಪರಿಹಾರ ನೀಡುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಅವರ ಬಗ್ಗೆ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗುವುದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ ಎಂದರು. ಅಪ್ಲೆ ಕಾರ್ಖಾನೆಲ್ಲ ತುಂಬಚೆ ಟೋಟಲ್ ಕಿತಿ ಶೇತಕರಿ ಎತ್ತ ಅನ್ನ ಕಿತಿ ಎಕರ್ ಜಮೀನ್ ಅಂತ ಪಾನೆಖಾಲಿ ಗೆಲೆಲ್ಲ ಆಹೆ ಜವಾರ್ ಕಾರ್ಖಾನೆಚ್ಯಾ ಕ್ಷೇತ್ರ ಸಾಧಾರಣ 220 ಗಾವಂಚ ಆಹೆ ಅನ್ನಿ ಆಮಚ್ಯಾ ಕಾರ್ಖಾನೆಕಡೆ ಸಾಧಾರಣ 24,000 ಹೆಕ್ಟರ್ ನೋಂದ ಅಸ್ತೇಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ಆಹೆ आणि त्या क्षेत्रामधलं यावेळी साधारण 1,250 हेक्टर पूर्ण नदीबुडीत अशा पद्धतीनं ही परिस्थिती आज ह्या ठिकाणी आम्हाला पहिल्या शकृदर्शनी दिसून येते आणि हे नुकसान शेतकऱ्यांचं मोठं आहे. 2019 पूर आला, 2021 परत पूर आला, 2020 करोना आला, परत 21 करोना आणि पूर आला. ही सगळी पाहणी करत असताना हे आसमानी संकट जे आपल्याला या ठिकाणी तयार झालंय त्याला शेतकऱ्यांना ही मदत झालीच पाहिजे. शासन शेतकऱ्यांच्याबरोबर राहिलंच पाहिजे. शासन त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काय असेल ते करत राहतील, परंतु या भागात महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये जिथं जवार कारखान्याचं जो एरिया आहे त्या एरियामध्ये आम्ही आमच्या कारखान्याच्या वतीनं कारखाना चालू व्हायला अजून महिना दोन महिने, परंतु कारखान्याच्या वतीनं आम्ही आत्तापासूनच काय नियोजन करून शेतकऱ्याला काय नुकसान नुकसानीत आपण बाहेर काढू शकतो किंवा त्याच्यामध्ये आम्हाला आमचा ऊस तोडणीचा प्रोग्राम कशा पद्धतीनं आम्हाला आखावा लागेल, त्याच्यामध्ये काय सुधारणा कराव्या लागतील, काही मशीन वाढवायची असेल तर मशीन वाढवायला लागतील, टोळ्या वाढवायची असेल तर किती टोळ्या वाढवायला लागतील, ह्याचं सगळं आम्ही या ठिकाणी आम्ही आता बघतो आहे आणि त्या पद्धतीने निर्णय आम्ही या ठिकाणी घेणार आहे. ही परिस्थिती फार गंभीर आहे. मी आता शिरोळ तालुका बघितला, हातकेलंगले तालुका त्या ठिकाणी बघितला, आता कर्नाटकमध्ये या ठिकाणी आपल्या या क्षेत्रात दूधगंगेच्या काठावरती या ठिकाणी आहे. ही परिस्थिती फार गंभीर आहे आणि या परिस्थितीला सामोरं जायचं म्हटलं तर 100% मी तुमच्या प्रचार माध्यमातनं इच्छा माध्यमातनं मी आमच्या कारखान्याच्या सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की जवार कारखाना हा शेतकऱ्यांच्याबरोबर ह्या आसमानी संकटाच्या वेळी उभा राहणार. कुठल्याही परिस्थितीत कुठेही काहीही मदत शेतकऱ्यांना लागत असेल तर आम्ही या ठिकाणी ती आम्ही देणार आणि त्यांना जी काय मदत करायची त्यांना नुकसान कमी होण्यासाठी त्यांचं नुकसान भरपाईसाठी कारखान्याच्या वतीने आम्ही 100% 2005 पण केलं आहे, 2019 पण केलं आहे, ह्यावेळी सुद्धा आम्ही या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. पूर्वस्थिती ऊस आता बुडलंय बघा, त्याला फर्स्ट प्राधान्य तोडला देणार का? प्राधान्य द्यावंच लागेल. 19 काय झालं सर, ते नंतर तोडल्याने अगदी चांगलं उल उसरले कारखाने तसंच राहिलं, कसं क्षेत्राचं मोठं नुकसान झालं. विषय दोन आहेत, एक तर मशीन घालायला हे मशीन हे ऊस तोडायला मजुरांना तोडता येणार नाही. ह्या हा ऊस अशा पद्धतीचा नदीबुडीत ऊस जो आहे तो मशीनच तोडावा लागेल. त्या मशीनला मशीन काय पारखं नसते, ते मशीन असते ओझ, त्याचं 5-6 टन आता आपण पाय ठेवलं तर आपला पाय आधी ते मशीन आलं तर ते चालायला पाहिजे. मग ते घात येणं हा एक पहिला प्रश्न. त्यानंतर कारखाना चालवायचा आहे. आता जवार कारखाना आपण साधारण 15-16 हजार टन दिवसात गाळतो, त्या सर्व नदीबुडीतला नाही तर पूर परिस्थितीतला ऊस आपण तिथं आणला तर कारखान्याच्या मशीनसुद्धा चालायला पाहिजे. तिथं आपण फक्त गाळण्यासाठी नाही तर तिथं त्यातनं साखर काढायची. तसं साखर काढण्यासाठी सांगला आणि नदीबुडीत
रेशोनं आपल्याला आपण तिथं मिक्स करायला लागतंय. म्हणून पुढं पाठीमागं जरा यंत्रणा होते, परंतु त्याला काही गोष्टीला आपल्याला आपण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, परंतु प्राधान्यानं आम्ही नदीबुडीतला ऊस आम्ही 100% या ठिकाणी काढतो. असं प्रत्येक वर्षी पाऊस आला तर शासनाला पुढं पाणी सोडायचे नाहीतर पाठिंबानं पुढे यायची, असं काहीतरी शासनाला तुमचं निवेदन काहीतरी शेतकऱ्यांबद्दल? आता आम्ही आजच सकाळी कर्नाटकातल्या परिसरातल्या अंबनावर आमचे कारखान्याचे संचालक आहेत, समोरी आहेत, त्यांच्या माध्यमातनं कर्नाटक भागातले काही जाणकार या पूर परिस्थितीवरती काय माध्यम काय करायला पाहिजे, मांजरीचा जो तो पूल आहे आणि त्याची टाकलेली भर आहे, रस्ता आहे, त्याच्यावरतीसुद्धा आमची चर्चा झाली. मग मांजरीच्या पर्यंत यायच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये काय त्याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे ही माननीय प्रकाश आवडे साहेबांच्या उपस्थितीत चर्चा झाली. आणि हे पाण्याचं दरवर्षी असं यायला लागलं तर हे आपल्याला आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना न परवडण्यासारखं आहे, हे आपल्याला चालू शकणार नाही. ह्याला जे काय आपण मानवी ज्या काय अडचणी आपण स्वतः न कळत तयार झालेत ते तर दुरुस्त करून हे आसमानी संकट कमी करता येते का, हा आमचा प्रयत्न. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜವಾಹರ್ ಕಾರ್ಖಾನೆಯ ರೈತಾಧಿಕಾರಿ ಕಿರಣ್ ಕಾಂಬಳೆ, ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಸುಮೇರು ಪಾಟೀಲ್, ಶೀತಲ್ ಅಮ್ಮನ್ನವರ್, ಅನಿಲ್ ಚೌಗ್ಲೆ ಹಾಗೂ ಪ್ರವಾಹ ಪೀಡಿತ ರೈತರು ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.